नमस्कार, सुधास फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की लॉकडाऊन उठलेला आहे पण कोरोना काही संपलेला नाही आहे, त्यामुळं नेहमीची पाककृती न पाहता आज आपण आपल्या आयुष मंत्रालयाने सांगितलेला जो काढा आहे त्याची कृती पाहूयात। त्याचबरोबर आयुर्वेदिक चहा, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते ती, आणि घरगुती अशी आयुर्वेदिक छोटीशी गोळी जिच्याने देखील आपली प्रतिकारशक्ती वाढते, ह्या तिन्हीच्या कृती आज आपण पाहूयात। चला तर मग, प्रतिकारशक्तीवर्धक काढा बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे तुळशीची पाने जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, दालचिनी, सुंठ, काळी मिरी आणि काळ्या मनुका। आता आपल्याला पहिल्यांदा दालचिनी, सुंठ, काळी मिरी आणि काळ्या मनुका यांची भरड बनवून घ्यायची आहे, ती बनवून घेऊया। आता आपली ही भरड तयार आहे, जास्त बारीक पावडर करायची गरज नाही आहे। आता आपल्याला किती काढा करायचा आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे। आता मला एक कप काढा बनवायचा आहे तर मी पातेल्यामध्ये 2 कप पाणी घेणार आहे मोजून। आता आपण हे 2 कप पाणी घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला तुळशीची 5-6 पानं, ती घालायची आहेत। काळ्या मनुका अर्ध्या अर्ध्या केल्यात मी, 4-5 काळ्या मनुका घालायच्या आहेत। काळी मिरीची 1 चिमूटभर भरड आपल्याला घालायची आहे एवढीशी। दालचिनीची 1/4 चमचा भरड घालायची आहे आणि सुंठची भरडसुद्धा आपल्याला 1/4 चमचा घालायची आहे। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला उकळायला ठेवायचं आहे जोपर्यंत हे पाणी निम्म होत नाही, म्हणजे 1 कप होत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे। आता हे पाणी मी उकळत ठेवलेलं आहे आणि हे जे राहिलेली भरड आहे, म्हणजे आपली मिरेपूडची जी राहिलेली आहे, मिऱ्यांची, सुंठेची भरड, हे आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायला वापरता येणार आहे। हा काढा आपल्याला सलग 5 दिवस प्यायचा आहे सकाळी अनुशापोटी, आणि 10 वर्षाच्या पुढील ज्यांचं वय आहे त्यांनी 1 कपभर हा काढा प्यायचा आहे, 10 वर्षापेक्षा जे खाली आहेत त्यांनी 1/2 कप प्यायचा आहे, आणि 1 ते 5 वर्ष मधली जी लहान मुलं आहेत त्यांनी 1 वर्षाच्या बाळांनी 1 चमचा, 2 वर्षाच्यांनी 2 चमचा, 3 वर्षाचे 3 चमचा, अशा पद्धतीने हा काढा सलग 5 दिवस आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे। आपल्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून हा काढा सांगण्यात आलेला आहे, त्यानुसारच मी हा काढा बनवत आहे। छान उकळी येऊन पूर्णपणे हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला हा काढा उकळू द्यायचा आहे। बघा, आपला काढा आता छान उकळलेला आहे, जवळजवळ 7 ते 10 मिनिटं आपल्याला हे उकळावं लागतं, मग असा हा ब्राउनिश कलर त्याला येतो। आता आपण गॅस बंद करूया, पाणी पण निम्मं झालेलं आहे त्यातलं। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच आपण हे गाळून घेऊया। बरोबर 1 कप झालेला आहे आपला काढा। आता आपल्याला हा काढा गूळ टाकून, आवडत असेल तर मला असाच आवडतो, गूळ केमिकल विरहित काळा गूळ घ्या किंवा खडीसाखर घाला किंवा लिंबाचा रस टाकून आपल्याला हा काढा प्यायचा आहे। मोठ्यांसाठी एवढा 1 कप पूर्ण आपल्याला प्यायचा आहे। आता आपण बनवूयात रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा चहा। आयुर्वेदिक मसाला चहा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीची पानं, वेलची, लवंग, दालचिनी, सुंठ किंवा आलं, दोन्हीपैकी 1 काहीतरी घ्या, चहा पावडर, गूळ किंवा खडीसाखर, ह्या दोन्हीपैकी 1 काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे,
आणि आपल्याला चहा बनवायचा आहे। शक्यतो गुळच जास्त वापरावा, त्यामुळे मी आता साखर आणि आलं बाजूला काढून ठेवते। हे एवढं साहित्य आपल्याला हा मसाला चहा बनवण्यासाठी लागणार आहे। आणि एरवी देखील पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला असे जे सर्वसाधारण सामान्य आजार आहेत ते होऊ नयेत, त्यांच्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून असा चहा जर आपण पिला तर आपली शक्ती वाढते आणि आपण अशा छोट्या छोट्या आजारांपासून दूर राहतो। आणि सध्या तर आता कोरोनाचा आहेच आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी असा जर चहा आपण रोज पिलो तर खूपच चांगलं आहे आपल्या शरीरासाठी। मेन म्हणजे ह्याचा काही दुष्परिणाम नाही आहे, जे काही होईल तो फायदाच होईल। तर आता हा चहा कसा बनवायचा पाहूयात। तुळशीची एक 4-5 पानं, एक वेलची, एक लवंग, थोडीशी दालचिनी एक चिमूट भर आणि थोडीशी सुंठ एक पाव चमचा आपण घेऊन ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये छोट्याशा। थोडंसं ठेचून घेतल्यामुळं काय होतं की ते त्याचे जे सत्व आहेत ते लवकर पाण्यामध्ये विरघळतं। आता आपण चहासाठी पाणी उकळत ठेवूया। आता ह्या पाण्यामध्ये आपण एक चमचाभर चहा पावडर किंवा आपलं जे चहा पावडरचं नेहमीचं प्रमाण असेल एक कपासाठी ते घालून घेऊया। आणि आपण जे तुळस वेलची लवंग दालचिनी सुंठ यांची जी भरड बनवलेली आहे ती देखील ह्यामध्ये घालूयात। थोडीशी त्याला उकळी यायला लागली की आपण त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालूयात। मी एक चमचाभर गूळ घातलेला आहे। आता याला 1-2 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे। ही जी उकळण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे जे काय आपण ह्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे त्याचं सगळं सत्व त्या पाण्यामध्ये चहामध्ये उतरतं। ह्याच्यामध्ये तुम्ही खडीसाखर देखील वापरू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रस सुद्धा पिळून आपण हा चहा पिऊ शकतो। वास तर इतका मस्त येतोय वेलचीचा आणि लवंगचा, नुसत्या वासाने देखील घसा मोकळा होऊन जातोय। तर हा चहा पिल्यानंतर किती बरं वाटेल, चहा आपला छान उकळलेला आहे। तर गॅस बंद करूया आणि हा चहा आता आपल्याला पिण्यासाठी तयार आहे, गाळून घेऊया। ह्या चहामध्ये आपल्याला दूध घालायचं नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, हा आपल्याला ब्लॅक टीच प्यायचा आहे। जर तुम्हाला दूध घातलेला चहा हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वापरू शकता, गुळामुळे दूध फुटण्याची शक्यता असते। आता आपण बघूया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण घरगुती गोळ्या बनवूयात, जी आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी एक एक खायची आहे।
त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा मिरे पूड, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1/2 कप गूळ किसून घेतलेला आहे। आता पहिल्यांदा आपल्याला हा गूळ एका मोठ्या ताटलीमध्ये घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हा 1 चमचा मिरे पूड टाकून घ्यायचे, त्यानंतर 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा हळद पावडर। हळद पावडर ही अँटीबॅक्टेरियल म्हणून खूप चांगलं काम करते आणि कुठलेही बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही हळदीमुळं। आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला 2 चमचे घरी कडवलेलं साजूक तूप घालायचं आहे। ते मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे पातळ होईल आणि मिक्स करायला सोपं जाईल। 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। गूळ मी किसून घेतलेला आहे, त्यामुळे छान लगेच तो मऊ झालेला आहे आणि मिक्स होईल। ह्या गोळ्या खायला गोड लागतात, त्यामुळे मुलं देखील खातात आवडीनी। रोज रात्री झोपण्यापूर्वी 1-1 गोळी खाल्ली की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे। सध्या तर याची फार म्हणजे फार गरज आहे, कारण लॉकडाऊन तर उठलेला आहे पण कोरोना काही अजून संपलेला नाही आहे। त्यामुळे काही ना काही कामासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं। मास्क वगैरे तर आपण बांधणारच आहोत, सॅनिटायझर वापरत आहोत, पण अशा काही घरगुती उपाय वापरून जर आपली प्रतिकारशक्ती वाढत असेल तर हे उपाय नक्कीच आपण करावेत। मी हे सगळं करत आहे आणि तुम्ही पण जरूर करा आणि सुरक्षित रहा। त्यासाठी मी आज पाककृतीऐवजी हा काढा, चहा आणि ही गोळी बनवण्याची कृती तुम्हाला शेअर करत आहे। तर तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे आपण सगळेच सुरक्षित राहू आणि लवकरच या कोरोनामधून आपल्या सगळ्यांची सुटका होईल। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। हातावर लाडूसारखे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आणि स्टीलच्या डब्यात आपण हे भरून ठेवू शकतो। 8-10 दिवस ह्या गोळ्या छान टिकतात आणि याच्यामध्ये कसलाही पाणीचा पदार्थ नसल्यामुळे काही खराब वगैरे होत नाही। एरवी देखील आपण पावसाळ्यात वगैरे ह्या गोळ्या खाऊ शकतो। अशा आपण ह्या गोळ्या बनवून घेऊया। एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 गोळ्या तयार होतात, त्यानुसार आपण प्रमाण कमी जास्त करू शकतो। बघा किती सोपे सोपे आपल्या घरातच अवेलेबल असलेले पदार्थ वापरून हे 3 प्रकार मी बनवलेले आहेत। तुम्ही पण हे बनवा। आपल्याला हा काढा महिन्यातून एकदा सलग 5 दिवस घ्यायचा आहे। हा चहा आपण पावसाळ्यात आधीमध्ये कधीही पिऊ शकतो आणि ह्या गोळ्या तर आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी 1-1 गोळी प्रत्येकाने खायची आहे। हे सगळे उपाय घरगुती आपण करूयात आणि कोरोनापासून सुरक्षित राहूयात। धन्यवाद।